जय सदगुरु। सुरुवात करूयात। तर आपण आधीच्या सेशन मध्ये कुठपर्यंत पोहोचलो होतो? 6वा अध्याय, आणि मला वाटतं त्यातली आपण 12वा श्लोक बघितला होता। सद्गुरु स्मरण करायचं होतं, पवनाते पवनु धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे। मग आपण बघितलं होतं प्रकृती माघवती मोहरे, प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐसी उतरे, आघवे अभ्यासु सरे बैसत खेवो। म्हणजे बसल्याबरोबर समाधी लागेल, कांचन ताई आठवत आहे का? अरे मी मागच्या याला नव्हती। ओ अच्छा अच्छा बरोबर, मागच्या वेळेस सेशन नक्की बघा, एकदम हो खूपच हो सुंदर, अतिशय सुंदर होव्या मागच्या हो सेशन मध्ये चालेल चालेल। माऊलींनी लिहिलेल्या। बरं, पुढे म्हटलंय मुद्रेची प्रौढी ऐशी, म्हणजे ही 191 नंबरची ओवी, आणि श्लोक आहे 12वा श्लोक 6व्या अध्यायामध्ये। 6वा अध्याय 12वा श्लोक, त्यातली 191 आपण झाली। इनफॅक्ट आपण हे पण बघितलं होतं, या सर्व हा ओव्या आपण बघितल्या होत्या, गुल्फत द्वय पाहिला धरिले होता देण्याची माने। मला लागला 13वा श्लोक आहे का? हा, 13वा श्लोक आपला सुरू होईल आजच्या हा सेशनला, 13वा श्लोक सुरू होईल। मग 13वा श्लोक कोण म्हणणार आहे? म्हणू का? म्हणा म्हणा। समन काय शिरो ग्रीवम धारयन्न चलम स्थिर संप्रेक्षणा शीघ्रम स्वम दिशश्चान वलोकयन। शरीराचा मध्यभाग शीर व मान यांना सरळ व निश्चल धारण करणारा व स्थिर होऊन आपल्या नासिकेचे अग्र जणू काय चांगल्या प्रकारे पाहत असल्या प्रमाणे राहून व इकडे तिकडे न पाहणारा तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहू मुळी दिसे थोरी आली माझी उभार उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहोनी आंतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी ऐसे आंतुचा आंतुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधीये दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाड सरे आघवी आपैसया मग कंठ नाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमारा नाभीवरी पोखे उदर हे धोक थोके अंतरी फाके हृदय कोशु स्वाधिष्ठा ना वरी चिले काठी नाभिस्थाना तळवटी बंधू पडे किरीटी वोडी आणा तो। चला, तर हा जो पूर्ण श्लोक आहे या श्लोकाचा संबंध येतो या सर्व 7 चक्रांशी। ठीक आहे, ही
ही सर्व सात चक्र जी आहेत ही सात चक्र कुंडलिनीच्या चक्रात आहेत आणि हे सर्व चक्र इथन सुरू होतात खाली ते आहे मूलाधार चक्र। मगाशी आपण आधीच्या श्लोकामध्ये आपण जे चिंतन केलं त्या श्लोकामध्ये जे सर्व चिंतन सुरू होतं बसण्याची जागा कशी शोधायची कसं बसायचं हे सर्व गोष्टी या सर्व गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या। या सर्व गोष्टींमुळे काय होतं आपलं मूलाधार चक्र जे आहे ते मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होत आहे खालचा रस्ता बंद होतोय त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे सगळे वायू असतात अपान वायू जो खाली खाली जात असतो तो आता हळूहळू वर वर यायला लागेल। मग तो वर येऊन वायू कोणाला मिळेल तर तो मिळेल स्वाधिष्ठान चक्राला। मग त्याच्या वरती आहे मणिपूर मणिपूर चक्र हे आपल्या बेंबी जवळ असतं। मग अनाहत चक्र हे आपल्या छातीमध्ये असतं हार्ट जवळ। विशुद्ध चक्र हे आपल्या घशात असतं। मग असत अग्नचक्र हे जे हा मग हे जे चक्र आहे सहा नंबर ते इथे असतं मध्ये दोन डोळ्यांच्या मध्ये। आणि मग सर्वात वरती म्हणजे सहस्त्राशर नाही पण याचं नाव आपल्याकडे काहीतरी वेगळं दिलंय ते सगळ्यात वर असतं आपल्या मेंदूच्या सुद्धा वर जी पोकळी असते ना आपल्या स्कल मध्ये मेंदू आणि जे बोन आहे त्यांच्या मध्ये जी पोकळी आहे हे चक्र तिथे असतं। तर हे टाळू म्हणतात टाळू काय काय टाळू म्हणतात ना त्याला टाळू टाळू बरोबर टाळूच्या तिथे पण त्याला टाळू म्हणतात का काय माहिती मला पण नाही माहिती। हा बरोबर टाळू बरोबर इथे मुर्धा मुर्धा म्हणतात काय म्हणतात त्याला मुर्धा 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 बर तर त्याला मूर्धा म्हणतात आणि असं हे सातवं चक्र सर्वात वरचं। मग असे सातही चक्र कसे ऍक्टिव्हेट करायचे आणि त्यातनं कुंडलिनी कशी जागृत करायची या सर्व विचारांवरती हे आता पुढले काही श्लोक आहेत। म्हणून जे जे आपल्याला नावं येणार आहेत ती सर्व नावं या चक्रांचीच नावं आहेत। तर जे विशुद्ध चक्र आहे त्याला वोढियाना म्हणतात काही आपल्या ठिकाणी वोढियाना म्हटलेलं आहे आपण हे सुद्धा नावं आपल्याला दिसतील। त्या आता आपण परत सुरुवात करूयात आधी श्लोकापासून मग आपण जाऊयात ओव्यांवरती। मी एक सजेस्ट करू का हा बोला ना की आपण जेव्हा सुरुवातीला ओंकार करतो ना तेव्हा या चक्रांचं स्मरण करून त्या त्या चक्रावर एक एक वेळा ओंकार म्हणायला पाहिजे म्हणजे मग इट हेल्प्स टू रिलीज दॅट एनर्जी रिलीज दॅट एनर्जी। ठीक आहे गुड गुड आयडिया नेक्स्ट टाइम पासून या गुरुवार पासून तसंच करूया चालेल। बरं मग आता जो 13वा श्लोक आहे 13व्या श्लोकाची सुरुवात होते समम काय शिरो ग्रीवम। आता ग्रीव म्हणजे काय गळा ग्रीव म्हणजे गळा म्हणून समुद्रामध्ये समुद्रात नाही म्हणून रामायणामध्ये जो सुग्रीव होता त्या सुग्रीवचं नाव सुग्रीव का होतं कारण त्याचा गळा खूप सुंदर होता सुग्रीव। तर समम काय शिरो आणि ग्रीवम पूर्ण आपली काया शिर आणि मध्ये ग्रीव या सर्व सम असल्या पाहिजे त्या आपल्या मगाशी घेतलेल्या पोझिशनमुळे किंवा त्या स्थानामुळे। मग म्हटलाय संक्षेप्र संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम म्हणजे आपल्याला बघायचं आहे पण पूर्ण बघायचं नाहीये बघितल्यासारखं करायचंय। कुठे बघायचंय या नासिकाच्या अग्रला बघायचं म्हणजे इथे असं बघायचंय। पण त्या योगाचा अर्थ असा नाहीये की आपण नाकाकडे बघत बसलं पाहिजे म्हणजेच काय की आपण आपल्या डोळ्यांना सांगतोय पूर्ण डोळे बंद नाही करायचंय। पूर्ण डोळे बंद केले की कोणाला झोप लागायची पण शक्यता आहे म्हणून डोळे थोडेसे उघडे ठेवायचे। पण डोळे उघडे ठेवले की मग ते डावीकडे जातील उजवीकडे जातील पुढे काय बघतील मग ते सगळं नाही करू द्यायचंय म्हणून त्यांना थोडंसंच ठेवायचंय। म्हणून आपल्या ज्या वरच्या आणि खालच्या पापण्या आहेत त्यांच्यापैकी खालच्या पापण्यांना काही नाही करायचंय फक्त वरच्या पापण्या थोडसच्या खाली आणायच्या म्हणजे एवढेसे फक्त डोळे दिसतील त्यामुळे आपल्या डोळ्यांना दिसेल तरी फक्त नासिकाग्र फक्त दिसेल। मग स्वम दिशन न अवलोकयन म्हणजे दिश च न अवलोकयन म्हणजे कुठल्याही
दिशेला सुद्धा बघायचं नाही। म्हणजेच काय, साधकाने स्वतः स्थिर होऊन शरीर, डोके आणि मान ही नीट स्थिर धरावी व आपल्या नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी ठेवून इकडे तिकडे न पाहता योगाभ्यास करावा। तर कृष्णांनी जे दिलं आहे त्यांच्या भगवद्गीतेमध्ये, तर भगवद्गीतेतला जो श्लोक आहे त्याचा स्कोप फार लिमिटेड आहे। त्यांनी कुठेही पूर्ण भगवद्गीतेमध्ये कुंडलिनी हा शब्द कुठेही आलेला नाही, परंतु आपलं भाग्य असं आहे की माऊलींनी सांगताना एक्सटेंड केलेला आहे स्कोप। तिथे भगवंतांनी जे म्हटलं की योग अभ्यास करावा त्याचा अर्थ काय, माऊलींना माहिती आहे की आपल्या समोर जे श्रोते बसले आहेत त्यांनाही नाही माहिती की योग अभ्यास म्हणजे काय करायचा, म्हणून त्यांनी अजून डीप मध्ये जाऊन आपल्याला सांगितलंय। मग ते कसं सांगितलं ते बघूयात। याची पहिली ओवी आहे, तव कर संपुट आपैसे वाम चरणी बैसे तव बाहुमुळी दिसे थोरी व आली। म्हणजे तेव्हा डाव्या पावलावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावेत, म्हणजे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात। दोन्ही हात असे ठेवले की आपलं असं वाटतं की हे जे डोकं आहे याच्या असं असं फसवलेलं आहे असं दिसतं। आणि हे जे करसंपुट आहे हे म्हणजे ओंजळ, करसंपुट म्हणजे ओंजळ, पण ती अशी ओंजळ न धरता अशी धरायची, अशी याचा उलट। मग पुढे काय म्हटलंय, माझी उभारेलीनी दंडे दंडे शिरकमळ होय गाढे। शिरकमळ त्या दंडांच्या या पोकळीमध्ये गाढ घुसत, म्हणजेच काय की ते हलणार नाही असं असं वगैरे, असं गाढ घुसलं की एकदम सरळ स्ट्रेट राहील ते। नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती, नेत्रद्वारींची कवाडे म्हणजे दारांची जे झाकण आहे ते लागू पाहत आहेत पण लागलेले नाही। वरचिले पाती ढळती तळींची तळी पुजाळी पुंजाळती, पुंजाळती म्हणजे पसरतात। तर काय, तर वरच्या पापण्या ढळतात खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा डोळे अर्धे उघडलेले व अर्धे मिटलेले दिसतात, असा यातला अर्थ आहे। दिठी राहोनी अंतुलीकडे, म्हणजे आपले दिठी म्हणजे काय बघायचं, आपल्याला अंतर्मुख व्हायचं आहे। अंतर्मुख म्हणजे काय, आपल्या आत आपल्याला शोध घ्यायचा आहे भगवंताचा, म्हणून ते दिठी राहोनी अंतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई पाव ठावो पडे नासाग्र पीठी। म्हणजे दृष्टी ही आतल्या आतच राहते, जर कौतुकाने बाहेर आलीच तर तिला नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते, दृष्टी चुकून जरी बाहेर निघाली तरी ती कुठे पडेल, इथे येऊन पडेल, नाकाच्या शेंड्यावर येऊन पडेल। ऐसे आंतूच्या आंतूची रचे बाहेरी मागुते न वचे, म्हणून राहणे आधी ये दिठीचे तेथेची होय। आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी, हे जाड सरे आघवी आपैसया। आता त्या दृष्टीला दाहीही दिशा पहाव्यात अथवा रूप विषय पहावा अशा सर्व इच्छा आपोआप नाहीशी होतात। मग काय होत, मग मानेला आखडावे हनुवटी गळ्याखालच्या खळग्यात रोवली जाते, तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते। हनुवटी इथे गळ्याच्या खाली इथे जो इथे एक जो स्लॉट दिलेला आहे आपल्याला चार्जिंग द स्लॉट, तो इथे ठेवायची अशी अशी, म्हणजे असं झालेलं आहे सगळं, पूर्ण हात इथे आणि हे इथे। मग मानेला आखडावे हनुवटी गळ्याखालच्या खळग्यात रोवली जाते, ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते। अर्जुना नंतर कंठमणी दिसे नासा होतो, अशी जी मुद्रा बनते तिला जालंधर बंध असे म्हणतात। हा जो इथला मणी आहे हा मणी दिसे नासा होतो असं केल्यामुळे मग याला म्हणतात जालंधर बंध। आणि मी आता फक्त अर्थ वाचतोय, एकदा आपण अर्थ नीट समजून घेऊ मग आपण परत ओव्या वाचू, कारण हे जरा डीपर आहे आणि टेक्निकल आहे सगळं। म्हणून अशा स्थितीमध्ये बेंबी थोडी उंचावते, पोट हे सपाट होऊन जात आणि हृदय कमल आत प्रफुल्लित होत। अर्जुना शिश्नावरील काठास
व बेंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो त्याला वोढी आणा बंद असे म्हणतात. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते आणि आतल्या बाजूला मनाची चंचलता नाहीशी होते, कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयांकडे असणारी धाव थांबते आणि सहजच शरीर व मन शांत होतं. भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण सुद्धा राहत नाही. मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरून वर आखडला जातो व फुगवटा धरू लागतो. म्हणजे समजा एखादी आपली नलिका आहे ती अशी खाली 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 जाते, त्यातनं हवा खाली येते. आता तीच हवा वर यायला लागली आहे, म्हणजेच फुगवटा व्हायला लागेल ना, असा बबल सारखा असा तो फुगवटा होतोय. वाट नसल्याने तो खवळतो. आता जेव्हा तुम्ही हवा कोंडून ठेवता तेव्हा ते हवे हवा गरम होते म्हणून ती खवळते आणि पसरल्या ठिकाणीच गुरगुरू लागतो. मग तिथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. आता मणिपूर चक्र आपण मगाशी बघितलं, मणिपूर चक्र कुठे आहे, बेंबीमध्ये. मणी म्हणजे बेंबी, तर मणिपूर चक्र हे बेंबी जवळ, तर त्या चक्राला तो धक्के देतो सारखे. मग तो उन्मत्त झालेला अपान वायू देहाच्या आत शोध घेऊन बालपणापासूनची कुचकी घाण बाहेर काढून टाकतो. मग आता हा जो वायू आहे हा काय करेल, हा इकडे तिकडे ज्या ज्या ठिकाणी त्याला जागा मिळेल तो त्या त्या ठिकाणी पसरू लागतो. आणि मग लहानपणापासूनची जी जी मळ असते, जो काही घाण असते आपल्या बॉडीमध्ये, ती तो सर्व बाहेर काढायला लागतो. आता ही घाण कुठे असते, ती घाण असते आपल्या नलिकांमध्ये, त्याच्या आतल्या लेअरला चिटकलेली असते. काही काही ठिकाणी खूप सारे गॅसेस असतात, काही काही ठिकाणी खूप सारं कफ पित्त हे सर्व असतं, ऍसिडिटी झालेली असते, काही काही ठिकाणी विषाणू असतात. या सर्व गोष्टी लहानपणापासून ज्या आपल्या बॉडीमध्ये सगळ्या एकत्रित करून ठेवलेल्या आहेत. एखादी जर तुम्ही अनक्लीन रूम बघितली तर तुम्हाला ती रूम सेंटरमध्ये एकदम क्लीन वाटेल, पण तुम्ही बघाल तर कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कचरा असा टाकलेला असतो. मग तो कोपऱ्या कोपऱ्यांमधला कचरा सुद्धा तो सगळा बाहेर काढणार आहे आपल्या बॉडीमधला. मग आत वळायला कुठेही जागा नसल्यामुळे तो कोठ्यात प्रवेश करतो आणि तिथल्या कफ आणि पित्ताचा थारा उरू देत नाही. मग सप्त धातूंचे समुद्र पालथे घालतो, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सप्त धातू आहेत तर आयुर्वेदामध्ये सप्त धातू त्यांनी सांगितलेले आहेत, तुम्हाला दाखवत. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्व विषयांचा टच त्यांनी केलेला आहे, असा कुठलाही विषय नाही जो माऊलींला हात नाही लावलाय. आता सप्त धातूंचे जे समुद्र आहेत, तर पहिला धातू रस, टॉप लेअर ऑफ द स्किन म्हणजे लॅक्टेशन, पोषक कल्प कफ, मग रक्त म्हणजे ब्लड व्हेसल्स, मग मांस म्हणजे सिक्स लेयर्स ऑफ द स्किन, त्यामध्ये इयर वॅक्स, नेसल क्रस्ट, टूथ टार्टर, मग मेद म्हणजे टेंडन्स, सिन्यूज, लिगमेंट्स, मग अस्थी म्हणजे टीथ आणि कार्टिलेज, आणि मज्जा म्हणजे लॅक्रिमल सेक्रिशन्स, आणि शुक्र आर्तवा म्हणजे ओजास, हे नाही माहिती मला काय, पण हे सप्त धातू आहेत आणि या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन पण त्यांनी इथे दिलेलं आहे. तर हे सुद्धा मी आपल्याला लिंक पाठवतो चॅटमध्ये, तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही अजून वाचू शकता याच्यावरती. पण त्यांनी सांगितलंय की या सप्त धातूंचे समुद्र पालथे घालतो. कोण घालतो पालथे? अपान वायू, जो आपण आपल्या बॉडीमध्ये कुंडून ठेवलेला आहे तो अपान वायू सप्त धातूंचे समुद्र पालथे घालतो. मेदाचे पर्वत फोडतो, आपण आता वाचलं तिथे मेद होत ना, मेदाचे पर्वत फोडतो, हाडांमधील मज्जा बाहेर काढतो. आता माऊलींनी त्या सर्व सप्त धातूंच वर्णन केलंय. जेव्हा तुम्ही समजा तुम्ही जर हा चार डोळ्यासमोर ठेवला, माऊली आत्ता मेदांबद्दल बोलल्यात, आता मज्जाबद्दल बोलतायत, मॅरो, बोन मॅरो जास्त. सप्त धातूंची समुद्र पालथे घालतो, त्यामध्ये मेदाचे पर्वत फोडतो, हाडांमधील मज्जा बाहेर काढतो, नाड्या खुल्या करतो. नाडी म्हणजे काय? रक्त.
ब्लड वेसल्स अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो. कोण भीती दाखवतो? कोणीतरी सांगा पटकन. साधकाला भीती कोण दाखवतो? अपान वायू. अपान वायू. बरोबर, अपान वायू. तर साधकाला तो अपान वायू भीती दाखवतो, पण साधकाने भिऊ नये. तो रोगांना दाखवतो पण लगेच त्यांना नाहीसे पण करतो. आणि शरीरातील पृथ्वी आणि पाण्याचे जे अंश आहेत ते एकात एक कालवतो. अर्जुना, एकीकडे अपान वायूचे असे कार्य सुरू असते तर दुसरीकडे वज्रासनाची जी उष्णता असते ती कुंडलिनी शक्तीला जागी करते. तर कुंडलिनी शक्तीला काय जागा करतं? तर वज्रासनाची जी अग्नी आहे त्यातली जी उष्णता आहे ती उष्णता जागृत करणार आहे कुंडलिनीला. म्हणून आपलं आसन पक्क पाहिजे. तो जो अपान वायू आपण आतमध्ये धरून ठेवला आहे तो नीट धरून ठेवला पाहिजे आणि त्याला सोडायचं नाहीये. तो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये गोल गोल फिरणार आहे, सगळे त्याच्यातली कचरा बाहेर काढणार आहे, आपल्याला घाबरवणार आहे, आपल्याला तो वेगवेगळ्या प्रकारचे विकार दाखवणार आहे, दुखणं दाखवणार आहे, पण घाबरायचं नाही. मग आता ही जी ओवी आहे 222 नंबरची ओवी, अतिशय युनिक. आता ही कुंडलिनी शक्ती म्हणजे कशी असते? तर केशराने न्हालेले नागाचे पिल्लू वेढे देऊन जसे निजावे तशी ही कुंडलिनी शक्ती असते. म्हणजे छोटीशी असते, नागासारखी, लाल रंगाची असते. आणि लाल रंगाची आहे तर कसं दाखवलं? केशरानी न्हालेलं पिल्लू नागाचं छोटस, अशी ती लाल रंगाची शक्ती असते छोटीशी. त्याप्रमाणे दिसणारी 3.5 वेढ्यांची ती कुंडलिनी रूपी नागिण खाली तोंड करून निजलेली असते. तोंड असं खाली असतं नेहमी. ती विजेची कडी निर्माण करावी अथवा अग्निज्वालांची घडी बनवावी किंवा शुद्ध तेजस्वी सोन्याचे वळे बनवावे. तशी ती वज्रास तशी ती जी कुंडलिनी आहे ती वज्रासनाने दाटून बसलेली ती तेजस्विनी कुंडलिनी आपला देह संकुचित करून चिमटली गेल्याने जागी होते. तिचा जो देह असतो तो आधी छोटा असतो, पण त्याला आता ही जी आपली वज्रासनातली जी उष्णता आहे ती त्याला धक्के मारते, धक्के मारते, आणि धक्के मारल्या मारल्यामुळे ती जागृत होते. आणि अच्छा, आता नंतर एक गोष्ट सांगीन. कोणीतरी मला फक्त रिमाइंड करा, पॉडकास्ट फक्त शब्द सांगा, बाकी मी सगळं तुम्हाला सांगतो जे काही सांगायचं आहे ते शेवटी. तेव्हा जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्य स्थान भ्रष्ट व्हावा किंवा प्रकाशरूप बीजाला अंकुर फुटावा त्याप्रमाणे त्यावेळी कुंडलिनी आपले वेढे सोडित आळोखे पिळोखे देत लीलेने सहज सहजपणे बेंबीच्या वरील कंदावर उठलेली दिसते. म्हणजे बेंबीतनं ती कुंडलिनी शक्ती आता वर येणार आहे. फार दिवसांची भुकेलेली तशात दिवसली गेलेली ती शक्ती रागावून वरती तोंड पसरते. मग हृदयाखालच्या खाली भरलेल्या सर्व वायूंना ते गिळून टाकते. म्हणजे सर्वात आधी काय होतं? हृदयाच्या खाली जे जे वायू असतील ती कुंडलिनी शक्ती त्या सर्व वायूंना खाऊन टाकते किंवा त्यांना भस्मसात करते. मुखातील ज्वालांनी ती खाली आणि वर पसरते आणि मांसांचे घास खायला लागते. जो मांसल भाग असतो त्या ठिकाणचा लचका तोडते, शिवाय हृदयाच्या ठिकाणचेही एक दोन घास काढते. नंतर तळहात आणि तळपायातील रक्त मांस खाऊन वरच्या भागाचे भेदन करते आणि प्रत्येक अंगाच्या सांध्यांचा झाडा घेते. म्हणजेच काय की जे जे आपले जॉईंट्स आहेत सांधे, ती कुंडलिनी शक्ती या सर्व सांध्यातून जाणार आणि त्यांच्यामध्ये जे लिक्विड असतं जे यांना सगळ्यांना जोडून ठेवतं ते लिगामेंट सगळे खाऊन टाकणार. अशी ती शक्ती या सर्व यांचा झाडा घेते.
आपला आधार न सोडता नखात नखातले देखील सत्व काढून घेते आणि त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्याला चिकटवून ठेवते. म्हणजे तिने त्या साधकाची पूर्ण बॉडी खाऊन टाकली त्या कुंडलिनी आणि काहीही सोडले नाही. अगदी नखांमध्ये जे सत्व असतात ते सुद्धा घडलेलं आहे. म्हणून तुम्ही ऐकाल की खूप साऱ्या योग्यांना नवीन दात येतात, त्यांना परत नवीन नख येतात. ज्यांना केस नव्हते त्यांना परत केस येतात. त्याचं कारण काय? कारण त्यांच्या आतली जी शक्ती असते ती पूर्ण रिन्यू झाली आहे त्या कुंडलिनीमुळे. तिने आतले सर्व घाण बाहेर काढली. आणि आता तुम्ही पुढचं वाचा, पुढचं बघा. हाडांच्या नळ्या व शिरा उरपून घेते तेव्हा केसांच्या बीजांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. ही जी शक्ती असते ज्यामुळे केस वाढतात ती शक्ती पण जळून जाते. मग सप्त धातूंना पिऊन ती आपली तहान भागवते. आपण आता बघितलं सप्त धातू, त्यांना पिऊन ती आपली तहान भागवते आणि शरीरात खडखडीत उन्हाळा करून ठेवते. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्याला मागे घालते. अपान वायू वर खेचला जातो आणि वरचा प्राण वायू खाली खेचतो आणि त्या प्राण आणि अपानांच्या भेटीमध्ये षट चक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. षट चक्रांचे पदर उरतात म्हणजेच काय की ते चक्र फक्त दिसण्यासाठी फक्त राहतात. आतली शक्ती जी असते कुंडलिनी शक्ती ती आता सर्व ठिकाणी एकवटलेली आहे म्हणून ते फक्त दाखवायचे चक्र शिल्लक आहेत. एरवी प्राण आणि अपानाचे मिलन कधीच पूर्ण झाले असते पण तिथे चिडलेली कुंडलिनी त्यांना म्हणते तुम्ही येथे कोण चालते वा. अर्जुना ऐक, ती शरीरातील सर्व धातू खाऊन काहीही एक शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर केव्हाच चाटून पुसून टाकते. अशा प्रकारे पृथ्वी व जल दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची पूर्ण तृप्ती होते आणि मग शांत होऊन ती सुषुम्ने जवळ राहते. त्यावेळी तृप्तीने समाधानी होऊन तोंडाने ती गरळ ओकते. आता तृप्तीने समाधानी झाल्यावर ती जी कुंडलिनी शक्ती आहे ती गरळ ओकते. आता हे मग पुढे बघा. अमृतासारख्या त्या गरळाने प्राणवायूचे रक्षण होते. म्हणजेच इफ यू कन्सिडर दिस लाईक अ मेटाफर किंवा एक कल्पना जरी म्हटलं तरी त्या कल्पनेने काय होतं की एक शक्ती जागृत झाली, तिने हे सर्व प्रकार खाऊन टाकले, डिस्ट्रॉय केले आणि आता ती सर्वांना परत रिक्रिएट करणार आहे. आता याचं त्यांनी पण अगेन आपल्या आपल्याच फक्त कल्चरमध्ये नाही बाकी पण वेगवेगळ्या देशांमध्ये कुंडलिनीवरती अभ्यास सुरू आहेत लोकांचा आणि सर्व ठिकाणी कुंडलिनीला नागच दाखवलेला आहे. त्याच्या मागे पण काहीतरी कारण असेल. तुमच्या कोणाचा अभ्यास असेल यावर किंवा आधी काही वाचलं असेल तर नक्की शेअर करा. पण आता त्यांनी काय सांगितलंय की त्या कुंडलिनी नागाच्या तोंडातून निघाली गरळ आणि ती गरळ कशी आहे अमृत रूपी आहे म्हणून त्या योग्याचा जो देह आहे तो परत पुष्ट कशामुळे होईल त्या गरळीमुळे होणार आहे. तो गरळ रूपी अग्नी बाहेर निघून सर्व अंगातील दाह शमवितो त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहणे बंद होते, नऊ वायूंचे व्यापार बंद होतात म्हणून शरीराचे धर्म राहत नाही. इडा आणि पिंगला नाड्या एक होतात व तिन्ही गाठी सुटतात. आता हे तिन्ही गाठी सुटतात म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये तीन गाठी आहेत, त्या तीन मेन गाठ्यांवरच पूर्ण शरीर सुरू आहे. हा आयुर्वाद वेदामधला खूप मोठा एक सिद्धांत आहे. तर म्हणून आता या अध्यायामध्ये आयुर्वेद पण आलेला आहे आणि आपलं हठयोगच हे ऍक्च्युली हठयोगाचं सगळं डिस्क्रिप्शन सुरू आहे. आणि देहातील सहाही चक्रांचे संबंध नाहीसे होतात. हनुमानाने ठरवलेले उजव्या व डाव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र आणि सूर्यरूपी वायू नाकापुढे कापूस धरून बघितला तरीही दिसत नाही. मग बुद्धीची जाणीव संपते, नाकातील गंध घेण्याची शक्ती कुंडलिनी बाहेर बरोबर सुषुम्नेत शिरते तेव्हा वरच्या बाजूला असलेले चंद्रामृताचे तळे कलते होऊन त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडते. म्हणजे आता ही कुंडलिनी
इथे येऊन पोचलेली आहे काळूजवळ। मग तो रस कुंडलिनीतून सर्व अंगात संचार करू लागतो आणि प्राणवायू जिथल्या तिथे मुरतो। तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन मग ती मूस नुसती ओतलेल्या रसानेच भरून राहते। तसे देहाच्या आकारात अवतरलेले ते अमृत जणू काही मूर्तिमंत तेज रूपी वस्त्रच पांघरायला घेतलेले आहे। जसे ढगाच्या आवरणाने सूर्याचे तेज झाकले गेलेले असते, ते आवरण निघून गेल्यावर त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, तसे वर वर असणाऱ्या कातड्यांचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारख्या या योग्याच्या अवयवांच्या कांतीची शोभा दिसते। नाही नाही कोंड्यासारखा झडून जातो, मग जणू मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजाला निघालेले अंकुर की काय अशी त्या योग्याच्या अवयवांच्या कांतीची शोभा असते। अथवा सायंकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनवलेले असावे, किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केलेले असावे, अथवा केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताने ओतलेले, अथवा जे पाहताना वाटते की ही प्रत्यक्ष मूर्तिमंत शांती आहे, ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाशी प्रत्यक्ष मूर्ती किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे। तो योगी म्हणजे जणू सोन चाफ्याची मोठी कळी किंवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा बहरलेला मळा किंवा शरद ऋतूतील पूर्ण चंद्र किंवा आसनावर बसलेले जणू मूर्तिमंत तेज। जेव्हा कुंडलिनी चंद्रामृत पिते तेव्हा योग्याचे शरीर असे होते। मग देहाच्या आकाराला पाहून यम देखील घाबरतो। मग म्हातारपण संपते, तारुण्यपणही संपते आणि गेलेली बाल्य अवस्था परत येते। मग हा जो योगी आहे त्याची ही पूर्ण रिफ्रेश्ड बॉडी आहे ना, म्हणून त्याची बॉडी एका लहान मुलासारखी कोवळी असते। एकदम त्याचे वय बालकाप्रमाणे दिसते, पण त्याच्या देहात अपार सामर्थ्य असते, त्याच्या मनातील धैर्याला उपमान असते। सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याची त्याला रत्नाची कळी यावी। परत बघा, सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला रत्नाची कळी यावी, तशी याला चांगली नवी नखे येतात, दातही नवे येतात, पण ते फार लहान असतात। ते जणू दुतर्फा बसवलेली हिऱ्यांची रांगच वाटतात। जसे मणिकाचे अणु एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच त्याच्या अंगावर रोम अंकुरतात। तळहात आणि तळपाय तांबड्या कमळाप्रमाणे शोभतात व डोळे किती निर्मल होतात काय सांगू। जणू मोती संपूर्ण वाढल्यावर शिंपलीमध्ये मावत नाही व दोन्ही शिंपल्यांची पुटे थोडीशी विलक होतात, त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांमध्ये न मावता बाहेर येण्याला पाहते। दृष्टी ही पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते। म्हणजेच काय की या व्यक्तीला सिद्धी मिळतात की तो इथे बसून स्वर्गातलं बघू शकतो, इथे बसून तो दुसरीकडला कुठचंही बघू शकतो, ही सिद्धी आहे। अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्यात वायू सारखा हलकेपणा येतो, कारण त्यात पृथ्वी आणि पाण्याचे अंश नसतात। मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो आणि मुंगीच्या मनातील भाव सुद्धा ओळखतो। वायुरूप घोड्यावर बसतो, पाण्यावर अधांतरी चालतो, अशा अनेक सिद्धी त्या योग्याला प्राप्त होतात। अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून ती सुषुम्ना रूप जिन्ह्याने हृदयात येते। जी कुंडलिनी जगाची आई आहे, चैतन्य सम्राटाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाला च्या कोंबाला सावली केली आहे, विश्वाच्या बीजाच्या कोंबाला सावली केली आहे। म्हणजेच काय, विश्वाचा कोंब त्याला सावली केली, म्हणजे विश्वाची आई जिने पूर्ण विश्वाला आपल्या पोटामध्ये सांभाळून ठेवलं, अशी ती कोण, कुंडलिनी रूपी जगाची आई। जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती
जी परमात्मा शिवाची संबळी, जी प्राणाची उघड उघड जन्म आहे, असो ती कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयामध्ये किंवा अनाहत चक्रामध्ये येते तेव्हा अनाहताच्या शब्दाने बोलते. त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धी असल्याने तिच्या कानावर ओंकाराचा ध्वनी जातो. सतत घोषाच्या कुंडीत ध्वनी आणि नादरूपी ओंकाराच्या आकाराची रेखीव अशी रूपे उमटतात. या गोष्टी कल्पनेनेच जाणता येतात, पण कल्पना करणारे मन तरी कुठून आणणार? कारण त्या ठिकाणी काय वाजते ते कळत नाही. असो एक एक सांगायचे राहिले, जोपर्यंत वायूचा नाश झालेला नसतो तोपर्यंत हृदय आकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. मग अनाहत रूप मेघाने जणू आकाश दुमदुमू लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे दार आपोआप उघडते. अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्घनी आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. त्या चैतन्याला हृदयाच्या माज घरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ती कशी? तर द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीचा भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला तर त्याप्रमाणे तेज अर्पण करून ती कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते. तेव्हा कशी भासते म्हणाल तर एखाद्या वायूच्या बाहुलीने पितांबर नेसावा, मग तिने ते वस्त्र सोडून ठेवावे, अथवा वाऱ्याच्या झुळकेने दिव्याची ज्योत शांत व्हावी, किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी, अथवा हृदय कमलापर्यंत जणू सोन्याची सरी शोभावी, किंवा प्रकाशरूप पाण्याचा झरा जसा वाहत यावा, मग तो झरा जसाच्या तसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा. त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्ये मावळते. तेव्हा जरी तिला शक्तीच म्हणतात पण तो वास्तविक प्राणवायूच आहे असे समज. त्याला नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारही धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे, प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तिथे राहत नाही. अथवा एक कल्पना करावी अथवा दुसरी सोडावी असाही प्रकार तिथे राहत नाही. कारण या स्थितीमध्ये पंचमहाभूते आटून विलयाला जातात. शरीराने शरीर नाहीसे करणे हा योगशास्त्राचे नाथ जे श्री शंकर त्यांनी केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय आहे, परंतु हे मर्म श्री विष्णूंनी दाखवून दिले. ती गूढार्थाची गाठोडी सोडून वस्त्रे उघडी केली आणि त्यांच्या वास्तवतेची घडी श्रोत्यांपुढे तेच या मालाचे योग्य गिराईक आहेत असे जाणून उलगडली असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. या झाल्या सर्व ओव्यांचा अर्थ. हा बरं, मला तुम्ही सांगा, तुम्ही हा अर्थ ऐकून तुम्हाला काय वाटतंय? अशोकजी झाल्यानंतर त्या योग्याची जी परिस्थिती आहे ती विशद केलेली आहे. हो, खूप छान वर्णन केलेलं आहे पूर्ण स्थितीच. कांचन, ते तुला कसं वाटतंय? ऐकलंय, थोडस कुठे वाचलं होतं पण काही समजत नव्हतं हे या बाबतीत, नवीनच कळत आहे. हो, पण असा लीक नव्हती लागली. मी हे याच्या आधी वाचलं होतं पण समजलं नव्हतं की नेमकं काय ते. इथे खूप छान सांगितलंय. खूप काही कळलं नाहीये, थोडं कठीण. अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे, अजून आपल्याला कळायच्या बाकी आहेत. हळूहळू हळूहळू जितक्या वेळाच पारायण होईल तितक्या वेळा हळूहळू काहीतरी समजेल. जसं आज ते नवीन सहा सर्व सप्त धातू, मग त्याच्यात सहा चक्र आणि मग ते अनाहत, ते शेवटचं जे होतं अनाहत त्याच्यावर थोडासा मला अभ्यास करायचा आहे अजून, की ते चंद्र आणि मग तिथे पोकळी, तिथनं अमृत कसं खाली येतं, ते थोडस अजून थोडं वाचन बाकी आहे. करूया ते. सचिनजी तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे खूपच डीप
एक्सप्लेनेशन होतं ऍटलीस्ट ज्या प्रकारे तुम्ही सांगत होता. मध्ये मध्ये मला समजत नव्हती की हे आपल्या बॉडीला डिस्ट्रॉय करतय की रेज्युविनेट करतय, कारण की सगळं त्यातनं काढून हे होत होतं त्यामुळे. पण मला एक हे वाटलं की म्हणजे ही ही ज्या ज्या म्हणजे ज्या प्रकारची शक्ती इथे एक्सप्लेन केली आहे ती म्हणजे साधारण माणूस हँडल करू शकणार नाही. म्हणजे त्याला बहुतेक काहीतरी कुंडलिनी खरंच जागृत करायची आहे तर त्याला काहीतरी एक पात्रता असावी लागणार आहे, कारण की ज्या प्रकारचे इथे एक्सप्लेनेशन होतं हे नॉर्मल माणूस आय डोंट नो हँडल करेल का नाही. नाही, अगदी तुमचं म्हणणं खरं आहे, डाऊट अगदी खरोखर आहे. रवी काका तुम्हाला काय वाटतं? मी हे ऐकलेलं आहे बऱ्याच ह्याविषयी, आणि मला असे लोक पण माहिती आहेत, एस्पेशली गुरुणी महाराज, म्हणजे मी लहानपणी गुरुणी महाराजांच्या मठांमध्ये जायचो, तिथं मी असे लोक पाहिलेत की ज्यांची कुंडलिनी जागृत झालेली होती. इवन त्यांचे शिष्य ते काका महाराज, त्यांचं ते पण कुंडलिनी जागृत करायचे लोकांचे. नंतर रिसेंट याच्यामध्ये अजून एक ते शंकर महाराज मठ आहेत पुण्यामध्ये कात्रजला, तर त्यांची तर मी गोष्ट वाचलेली आहे की ते पाण्यावरनं चालत जायचे आणि ते खूप काही अशा त्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, असं खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि ह्यातलं जे थोडंफार वर्णन जे काही आहे ना, ते आम्ही आम्ही थोडं शिकलेलो आमच्या SSY मध्ये. कशामध्ये कशामध्ये? आम्ही मी सिद्ध समाधी योगचा क्लास केलेला आहे, ऋषी आमचे ऋषी प्रभा गुरुजी ऋषी प्रभाकर यांच्या यांच्याकडे, तर त्यांनी आमची जी समाधी म्हणजे मेडिटेशनची जी सिस्टीम आहे ती थोडीफार ह्याच्याशी मिळतीये, थोडीफार पूर्ण नव्हे, कारण त्याचं जे आसन जे आहे ना ते आमच्याकडे ते त्याप्रमाणे नाहीये, परंतु आम्ही वज्रासनात बसून ते काही गोष्टी करतो आणि त्यातल्या काही काही आहेत आमच्याकडे त्या सिस्टीम. आणि मेडिटेशन हे खूपच उत्तम तऱ्हेचं होतं आमच्याकडे, आणि हे कोणी सामान्य माणूस करू शकतो अशा पद्धतीने ते आम्ही शिकलेलो आहे, फार पूर्वी मी शिकलेलो आहे आणि थोडंफार त्याची प्रॅक्टिस चालू असते. परंतु हे जे आहे ना, की म्हणजे हे जे सायन्स आहे त्याच्यामध्ये मी असं एक वाचलेलं आहे, म्हणजे आपण जर कोणी आपल्या शरीराचा एक्सरे केला आणि म्हणलं की मला ती कुंडलिनी बघायची आहे, तर ती तशी काही दिसत नाही बरं का. ही जी आहे ना, म्हणजे त्याच्याबद्दल मी मग अजून अभ्यास केला वाचलं, तर ती कुंडलिनी हे एक हवेचं एक पुंस्का आहे आणि तो पुंस्का तो सर्व काही करतो, म्हणजे जे कुंडलिनी वर जाते नागाच्या आकाराचे नागिणीचे पिल्लासारखे ती वरवर सळसळत जाते. तर हे सुद्धा मी हा अनुभव अजून एक गणपती सच्चिदानंद स्वामीजी म्हणून एक आहेत म्हैसूरचे, तर ते नाद ब्रह्म म्हणजे त्यांना म्हणतात, तर त्यांचं म्युझिक जर तुम्ही ऐकलं, आता तुला तू जर म्हैसूरला गेलास तर कधी त्यांच्याकडे जा त्यांच्या आश्रमामध्ये सच्चिदानंद स्वामीजी, तर त्यांचं जे म्युझिक आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही जर ते मन लावून ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमची कुंडलिनी जागृत होते, असं ते म्युझिक तुम्हाला ते घेऊन जातं की असं सळसळ सळसळ जात. असं मी आयुष्यात मध्ये बरंच काही पाहिलंय किंवा ऐकलंय आणि काही अनुभव थोडेफार घेतले. हा म्युझिकचा अनुभव मला पण आहे. तर आमच्याकडे एक अल्फा माइंडसेट म्हणून एक वर्कशॉप झालं होतं, ज्या ठिकाणी ते तुम्हाला डीप स्लीप मध्ये घेऊन जातात आणि तुम्हाला ते अल्फा स्टेट मध्ये घेऊन जातात तुमच्या माइंडला. आणि मग त्यांनी मला ते म्युझिक पण दिलं होतं की ते तुम्हाला शांतपणे जाऊन एका ठिकाणी हेडफोन लावून ऐकायचं आहे रोज, आणि जे तुम्ही जर ऐकलं तर तुमचं माइंड त्या डीप लेवलला जातं आणि तुमची अजून एनर्जी ऍक्टिवेट होते. मला खरोखर वाटतं की कुठेतरी त्याचं मदत झाली आहे ऍडिशनल एनर्जीचा स्त्रोत एक शोधण्यासाठी. तर आणि त्याचे आणि अल्फा लेवल ही बेसिक लेवल आहे, त्याच्या पुढे बीटा आणि थीटा पण आहे, त्या अजून बेसिक लेवल आहे, फक्त ते कसं आहे डेंजरस आहे. त्याच्यामध्ये आपण सामान्य माणसाने तिथपर्यंत जाणं, म्हणजे गुरुशिवाय ते नाही करू शकत, आपण गुरुशिवाय नाही करणं शक्य, गुरुशिवाय करणं हे धोक्याचं पण आहे, धोक्याचं गायडन्स नसेल. आता एक मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना पॉडकास्टचं, तर पॉडकास्ट मध्ये ते TRS म्हणून पॉडकास्ट आहे, द रणवीर शो. तर द रणवीर शो मध्ये मी लिंक पाठवतो, मी शोधून ठेवलेल्या लिंक, द रणवीर शो म्हणून तो रणवीर अहलाबादिया म्हणून आहे, त्याच्या शो वरती 2-3 वेगवेगळे गेस्ट आले होते ज्यांनी कुंडलिनी बद्दल 1-1 तासाचे डिस्कशन त्यांनी केले. तर
तर त्यांनी सांगितलं की जगामध्ये कुंडलिनी हा खूप मोठा धंदा करून ठेवलेला आहे लोकांनी. ज्यांना स्वतः अर्धवट माहिती आहे ते लोक मेनली कोण असतात, फॉरेनर्स असतात. त्यांना काहीतरी नवीन शिकायला दिसलं की मग ते लोक भारतात येतात. मग भारतात आल्यावर हे लोक त्यांना म्हणतात की आम्ही तुमची कुंडलिनी जागृत करून देऊ. मग त्यांना ते बसवतात, त्यांच्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि या लोकांना काहीतरी अर्धवट अनुभव येतात आणि त्यांना वाटतं की अरे वा वा काहीतरी चांगलं झालंय, एकदम भन्नाट झालाय. पण ते अर्धवट झालं असल्यामुळे त्याला त्यांचे साईड इफेक्ट पण दिसतात नंतर. खूप लोकांची मेंटल स्टॅबिलिटी हलते थोडीशी, येस, हलते हलते कारण ती एवढी एनर्जीला कंट्रोल करणं फार मुश्किल असतं मुश्किल आहे. करेक्ट. आणि जर कंट्रोल नाही केलं तर इट कॅन ऍक्च्युली हर्ट यू. म्हणून ती कुंडलिनी पूर्ण जो सब्जेक्ट आहे. आणि आता हा अजून एक गोष्ट याच्यामध्ये, तर त्यामध्येच त्यांनी सांगितलं की एक योगी होते जे 1880 काय काळचे काहीतरी योगी होते. त्या योग्यांनी समाधी लावली, समाधी लावली आणि मग ते त्यांच्या मंदिरात बसले होते. मग काहीतरी झालं, तिथे काहीतरी दगड पडले किंवा काहीतरी कोसळलं आणि ती पूर्ण इमारत जमिनीखाली गेली. हो. मग नंतर 100 वर्षांनी हे लोक उत्खनन करत होते. उत्खनन करताना त्यांना सापडला हा माणूस समाधी लावून बसला होता. त्यांना हो. सगळ्यांना वाटलं की हे तर मेलेले आहेत, त्यांना वाटलं ही मूर्ती आहे. तर त्यांनी त्यांना बाहेर काढलं तर अजूनही त्यांची स्किन जशीच्या तशी. मग त्यांनी त्यांना बाहेर काढून तसंच तिथे बसवलं. तर काही दिवसांनी त्यांची समाधी उघडली आणि उघडून त्यांनी विचारलं की मी कुठे आहे आणि हे कुठलं वर्ष आहे. मग त्यांना कळलं की हे तर 100 वर्ष आधीचे योगी आहेत. आणि मग त्यांनी दाखवलं की त्यांना दोन साईडचे दात होते, म्हणजे एक कवळी बाहेर आणि एक कवळी आत. ओ माय गॉड. म्हणजे आपण आता जे वाचलं की योग्यांना नवीन दात येतात छोटे छोटे, ते सारखे. त्यांनी तसंच दाखवलं होतं. आणि त्यांना खूप साऱ्या सिद्धी पण प्राप्त होत्या की एखाद्या व्यक्तीकडे बघून त्यांचं फ्युचर ते सांगू शकत होते किंवा एका दूर ठिकाणी काय सुरू आहे हे त्यांना ऐकू येत होत. तर या सर्व गोष्टी रेकॉर्डेड आहेत म्हणे हिस्ट्रीमध्ये, की असे एक व्यक्ती त्यांना सापडले होते आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा आश्रम पण बांधला होता. अच्छा. तर ते मी तुम्हाला सगळं पाठवून शोधून पाठवतो आपल्या ग्रुपमध्ये, खूप ग्रुप इंटरेस्टिंग वर. आहे, नक्की ऐका. हो सर, मी एकदा त्यांचं आचार्य प्रशांत यांचा एक पॉडकास्ट ऐकला. आला आय थिंक TRS मध्येच आलेले ते. पण त्यावेळेस ते हे बरोबर तुम्ही जसं बोलताय जसं कुंडलिनी बद्दल सांगत होते. मला वाटतं माहित नाही तुम्ही त्यांनाच रेफर करताय की अजून दुसरे कोणी मला होते. ऍक्च्युली नाव आठवत नाही, मे बी मी त्यांनाच रेफर करत असते मी, कारण ऍक्च्युअली काय ना, नेहा ऐकते, माझ्या वाईफ अच्छा. ऐकते पॉडकास्ट आणि मी तिच्या बाजूला काम करून ऐकत ऐकत एकदा माझ्या आवडीचं सब्जेक्ट सुरू झालं म्हणून मी पण ऐकायला लागलो. पण माझं लक्षण होतं की कोण बोलतंय, तर बोलता बोलता ते सगळे सगळं बोलून गेले. मी माझं काम करत होतो, मग कळलं की आता कुठला पॉडकास्ट होता ते आठवत नाही, पण TRS आहे एवढं माहिती आहे. TRS वरती बऱ्यापैकी या सब्जेक्ट TRS. वरती बोलणारे तो आणतो रणवीर स्पीकर्स. बरोबर बरोबर. तर तेच आता कसं आहे की तुम्ही बघाल की यांनी इथे जे आता सगळं डिस्क्राइब केलं आहे की त्या योग्याला कुठल्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते, तर या सर्व सिद्धी शंकरांना प्राप्त आहेत. म्हणून तुम्ही कुठल्याही कथेमध्ये बघाल शंकरांनी या सर्व सिद्धींचा उपयोग केलेला आहे, नॉट कॉन्शियसली बट अनकॉन्शियसली. की जेव्हा रामायणामध्ये जेव्हा रामाची परीक्षा घेण्यासाठी जाते सती, त्यावेळी सती त्यांना येऊन सांगते की नाही नाही मी काही परीक्षा नाही घेतली, तुम्ही म्हटलं तसंच केलं आणि मी आली. मग लगेच त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांना कळलं की खोटी बोलते आहे, खोटं बोलते आहे. त्यांनी मागे बघितलं पास्ट काय झालंय रेकॉर्डिंग. तर ही सिद्धी त्यांच्याकडे होती, तशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी त्या त्यांना मिळाल्या होत्या. म्हणून तिथे माऊलींनी काय सांगितलंय की या सर्व पंथांचा पहिला ट्रॅव्हलर कोण होता, अजूनही आहे, म्हणजे शिवा. पण शिवांनी काय केलं होतं, शिवांकडे हे सर्व ज्ञान हे गुह्य रूपाने आहे, हे त्यांच्या मनात सगळं सामावलेलं आहे. ते विष्णूंनी आज ओपन केलं. कुठे ओपन केलं, तर भगवत गीतेमध्ये ओपन केलं कृष्ण रूपाने. आणि आता माऊलींनी काय केलं, ह्याच सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे की श्रोते जे आहेत ते त्या लेवलचे आहेत, म्हणून माऊलींनी ते पण गाठोडं ओपन करून दाखवलं सगळ्यांना
या पण गोष्टी तिथे रिलेटेड आहेत, याच गोष्टीशी निगडित, असं त्यांना इथे पूर्ण केलेली ही चर्चा आहे. तर आता या चर्चेवरती चर्चा करताना आपण जवळपास 70-80 ओव्या घेऊन आलो. आता एक एक ओवी आपण बघूयात, फक्त आता आपण एक एक ओवी बघत जाऊयात. पण ज्या ज्या ठिकाणी कीवर्ड्स तुम्हाला दिसतील, तुम्ही ते कीवर्ड्स नोट डाऊन करत राहा. ते कीवर्ड्स म्हणजे कुठले, सात चक्र नाही, सहा चक्र, सात धातू, हे सर्व कीवर्ड्स आहेत. हे आपली शिकवण आहे आजच्या क्लास मधली, कारण हे सगळं टेक्निकल नॉलेज आहे. तुम्ही जर उद्या जाऊन कोणाशीही जर तुम्ही चर्चा करत असाल, तर त्यांना कोणी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही ज्ञानेश्वरी मध्ये काय शिकलात, ज्ञानेश्वरी एवढी मोठी आहे, त्यातलं तुम्ही काय काय सांगणार, त्यातलं तुम्ही हे एक फक्त सांगा की कुंडलिनी कशी जागृत होते बघितलं, त्यामध्ये सहा चक्र बघितले, सात धातू बघितले, बरोबर. आपण असे वेगवेगळे सगळे श्लोक बघत आलेलो आहोत. तर आता ही चर्चा आपण ओवी रूपाने पुढे नेऊयात. ओके, 12वा झाला, 13वा आपण सध्या आपला वाचून झालेला आहे. हा, करसंपुट आपैसे, करसंपुट आपैसे वाम चरणी बैसे तव बाहुबुळी दिसे थोरी व आली. आता हे जे करसंपुट आहे ना, तेव्हा त्यांनी म्हटलं हे अशी उंजळ, पण त्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे की हे जे सर्व बोट आहेत, आपण जर अशी बोट धरली त्याचा अर्थ वेगळा आहे, असं धरलं याचा बोटांचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे. आणि तुम्ही जर दिल्ली एअरपोर्ट बघाल, तर दिल्ली एअरपोर्ट मध्ये त्यांनी या सर्व हातांचे जे मुद्रा दाखवलेले आहेत एका आर्टिस्टिक फॉर्म मध्ये, खूप मोठ्या फॉर्म मध्ये लावल्यात त्यांनी, तुम्ही बघितल्यात का? नेक्स्ट टाइम बघाल दिल्लीला गेला जाल तेव्हा. ओके ओके, त्यांनी असं असं अशा सगळ्या अशा हातांच्या साईड व्ह्यू मध्ये मुद्रा आहेत, सगळ्या मुद्रा खूप मोठ्या लावलेल्या. तर ते तुम्ही एकदा लक्ष देऊन बघाल, तुम्हाला दिसेल वेगवेगळे तिथे मुद्रा आहेत. तर मग पुढे म्हटलंय की माझी उभारलेली दंडे शिरकमळ होय गाढे, नेत्रद्वारेची कवाडे लागू पाहती, वरचिले पाती ढळती, तळींची पातळी पुंजाळती. आता हे कशाबद्दल आहे पटकन सांगा. वरचिले पाती ढळती आणि तळीची तळी पुंजाळती, अर्थ न बघता सांगा, नो चिटिंग. डोळ्याच्या पापण्या, डोळ्यांच्या पापण्या, अगदी बरोबर, वरचं आणि खालचं. आता अनम्यूटच ठेवा सगळ्यांनी, आपण पटपट पटपट त्याची रिव्हिजन करणार आहोत. तेथ अर्ध उन्मेलित स्थिती उपजे तया, दिठी राहोनी अंतुलीकडे, बाहेर पावल घाली कोडे, ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी, ऐसे अंतुच्या अंतुची रचे, बाहेरी मागुते न वचे, म्हणून राहणे आधी ये दिठीचे तेथेची होय. आता दिशांची दिशा, आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी, हे चाड सरे आघवी आपैसया, मग कंठ नाळ आटे, कंठ नाळ म्हणजे अमणी, कंठ नाळ आटे, हनुवटी हडवती दाटे, ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी, माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा. हा पूर्ण बंध कुठला आहे, जालंधर बंध. नाभीवरी पोखे उदर हे थोके, आतरी फाके हृदय कोशु, मग स्वाधिष्ठान स्वाधिष्ठानावरी चिले गाठ काठी, नाभिस्थान तळवटी, बंधू पडे किरीटी वोढी आणा तो. म्हणजे आता पोट सपाट झालं, थोडीशी नाभी फक्त वर आली, आणि याला म्हटलंय वोढी आणा बंध. ऐसी शरीरा बाहेरील कडे, अभ्यासाची पाखर पडे, तव आतुत्रय मोडे मनोधर्माची. म्हणजेच काय की यावेळी शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते, आणि आतल्या बाजूला मनाची चंचलता नाहीशी होते. तर इथे आतुत्राय, त्राय म्हणजे जोर, अभ्यासाची पाखर, पाखर म्हणजे काय, सवय, अभ्यासाची पाखर पडे तव आतुत्राय मोडे मनोधर्माची. म्हणजे तुम्ही मनोधर्माचं, मनाचा जो धर्म आहे चंचलता, ती कमी होईल
कशाने कमी होईल? अभ्यास करून 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 कमी होईल, असे एका दिवसात कमी होणार नाही. अशा रीतीने 211 नंबरची ओवी आपण आज थांबूयात. बरोबर 1959 सुद्धा झालेले आहेत आणि मग आपण आज आता इथेच थांबू. पुढल्या सेशनमध्ये ही चर्चा पुढे नेऊ आणि पुढल्या ओव्यांचा अर्थ सुद्धा बघूयात. सचिनजी बोला. सर, ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी फक्त पोझिशन सांगितली ना, काही नाम जप वगैरे असं काही अजून मेन्शन नाही केलेलं? नाही सांगितलं, नाम जप काही नाही सांगितलं. हा कारण थोडासा हठ योग आहे की ज्या ठिकाणी तुम्ही योग्य स्थळ, आणि ऍक्च्युली काय माहितीये का, दिस इज लाईक द दिस इज लेवल 4. लेवल 1, 2, 3 याच अध्यायामध्ये आधी सांगितलेले आहेत. सो दिस इज नॉट अ चॅप्टर, दिस इज मोर ऑफ अ लेवल. इथे पोहोचायच्या आधी तुम्हाला खूप सारा घरी अभ्यास करायचा आहे, होमवर्क. त्या होमवर्क मध्ये आपण मनामध्ये अभ्यास करणार आहोत, मनावर कंट्रोल करणार आहोत, विषयांवरती कंट्रोल करणार आहोत. मग आपण आधीच, हा जसा 13वा श्लोक सुरू आहे, तुम्ही पहिल्या श्लोकापासून तर आतापर्यंत वाचाल, मग तुम्हाला कळेल की दॅट इज द प्रिपरेशन फेज. जसं एखाद्या मॅरेथॉन धावायच्या आधी माणूस थोडस घरापुढे धावतो ना, थोडं थोडस करून जस्ट टू मेक युअर बॉडी रेडी. त्याचप्रमाणे बिफोर यू वेक अप कुंडलिनी, दिस इज जस्ट टू गेट यू प्रिपेअर्ड फॉर दॅट. सो हा पण नाम आणि जप नाही, त्याऐवजी दुसरं सगळं काही. कारण की जनरली एक बीज मंत्र एक असोसिएटेड असतो, मी त्याच्याशी बघत होते की मला वाटलं तो कुंडलिनी अवेकनिंग साठी वापरतात की काय. नॉट अकॉर्डिंग टू ज्ञानेश्वरी. हे जे आहे ना, हे श्वासासंबंधी आहे, श्वासाशी निगडित आहे कुंडलिनी जागृतीकरण. इज ऑल अबाउट ब्रीदिंग, श्वास. त्यांनी अपान वायू थांबवून ठेवला आणि अपान वायूनी सर्व काही जागृत केलंय. सर्व काही अपान वायू आणि तुमची कुठली योग मुद्रा? जालंधर वज्र, वज्रासन, वज्रासन, योग मुद्रा, वज्रासन आणि अपान वायू या दोघांचा खेळ आहे. कुंडलिनीना खरोखर जागृत कोण करतो? तर वज्रासन करतो. वज्रासनातील उष्णता प्रत्येक चक्राची देवता पण आहे ना. हो, प्रत्येक चक्राची देवता पण आहे. म्हणजे खूप लोकांचे वेगवेगळे चक्र ऍक्टिव्ह असतात जास्त, आणि त्यांना त्या प्रकारचा प्रभाव पण जाणवतो. सगळ्यात पहिले याची गणपती आहे, मूलाधार चक्राची. मूलाधार चक्राची, म्हणून आपल्या याच्यात आहे ना मूलाधार, अथर्व शीर्षामध्ये आहे ना. अथर्व शीर्षामध्ये आहे आणि प्रत्येक चक्राचा मंत्र पण आहे. त्याचा मंत्र पण आहे. हा, म्हणजे आपल्याला जर पर्टिक्युलर चक्र जर जागृत हे करायचं असेल, ऍक्टिव्हेट, तर त्याचा मंत्र पण आहे. आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये खूप स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यांना ज्या ज्या हा गोष्टी हव्या असतात त्यासाठी. फक्त इथे कसं आहे, इथे भगवंतांचा उद्देश काय आहे, कृष्णाचा, कृष्णाचा उद्देश हा नाही की लोकांना शिकवायचं की जागृत कशी करायची कुंडलिनी. त्यांचा उद्देश आहे अर्जुनाला इन्स्पायर करायचंय, कारण अर्जुनाला हा मार्ग आवडलाय, योग मार्ग, म्हणून त्याला अजून सांगतायत इथे अजून काय काय पॉसिबल आहे, तर त्यामध्ये हा विषय आला म्हणून. चला तर आता आजचं म्हणूया तिथेच, आता विश्वात्मके देवे म्हणून, आणि आज आपण इथे थांबू आणि मग आपला प्रसाद घेऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य दोषावे, दोषोनी मत द्यावे, बसाय दाधे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सर्वे रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे जावो, विश्व स्वधर्मे पाहो, जो जे वांचे अचूते लाहो, प्राणी जाता वर्षत सकळ मत गळी, ईश्वर निष्ठी अनवरत मंडळी, भेट भेट धूता चला
चेतना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 चेतन
चंद्रमेजे मार्तंड चेतापहीना ते सर्वाहि सदा सज्जना सोयरे किं बहुना सर्वसुखी पूर्णभूमि लोकी भजितोऽहि अखंडित आणि ग्रंथो मजीविये विशेषीलोकिये दृष्टा तुजये ओ आवेजे येथं हणेश्वरि विश्वेश्वराः येणेवरे ज्ञानदेवो सुखिया श्रीकृष्णार्पणमस्तु चला उत्तम छान मस्त एकदम बरस क्लॅरिफिकेशन आलं आणि खूप जुन्या काही गोष्टी आठवल्या बराच इंटरेस्टिंग टॉपिक होता खूपच हो फार इंटरेस्टिंग टॉपिक होता आणि प्रत्येक वेळेस काही ना काही वाचन करत असतो त्यामुळे प्रत्येकाला थोडं थोडं माहिती आहे अगदी बरोबर म्हणजे डिस्कशन होतं टू वे कन्व्हर्सेशन होता आजचं बरोबर तसंच पाहिजे आता आपल्याकडे सर्वजण आपण अभ्यास करत आहोत इतके महिने त्यामुळे थोडं कळत राहणार आहे आणि तुम्ही जे जे बाकीचे वाचाल ते वाचणं तुम्हाला याच्याशी कनेक्ट होणार आहे कारण भगवद्गीतेमध्ये सगळे विषय आलेले आहेत अध्यात्माचे त्यामुळे तुम्हाला जर काही अजून वाचन करायचं असेल तर एक मिनिट थांबा आय विल गिव्ह यू अ रेकमेंडेशन दिसतंय का सर हो तर दासबोध बघा दासबोध दासबोध खूपच छान आहे थोडा मोठा आहे पण एकदम सोपी भाषा ऍज कम्पेअर टू ज्ञानेश्वरी प्लेन टेक्स्ट वाटेल तुम्हाला मी वाचायला सुरुवात केली आहे तर यांचं दशक म्हणून असतं दशक हो दशकांमध्ये सगळं काही असतं 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळे विषय त्यांनी सांगितलेले आहेत आणि जसं एका दशकामध्ये एक विषय हे मूर्खांची लक्षणे मग एका याच्यामध्ये विषय हे शहाण्यांची लक्षणं काय काय आहेत मग पुढे गेल्यावर काही ठिकाणी आहे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहेत आध्यात्मिक ताप निरूपण मग वेगवेगळ्या प्रकारचे 3 ताप असतात ते कसे असतात त्यावर पण चर्चा आहे आणि 2 ग्रंथांमध्ये ड्रास्टिक डिफरन्स सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची भाषा ही अतिशय गोड म्हणजे जशी एखादी आई आपल्या मुलाशी बोलते गोड 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 बोलते तसेच माऊली आपल्याशी एकदम गोड शब्दात बोलतात कोणावरही टीका नाही किंवा एकही आडवा शब्द नाही काही नाही याच्यामध्ये नो फिल्टर अप्लाईड तडका फडकी बोलतात म्हणतात की हे मूर्खपणाचं लक्षण आहे हा मंद माणूस आहे याला सोपडीत मारायला पाहिजे काय काय बिलकुल दासबोधांची भाषा एकदम वेगळी भाषा तुम्हाला वेगळं वाचन करायचा आनंद मिळेल आणि मेन सांगतो मेन ऍक्च्युअल अध्याय सुरू व्हायच्या आधी म्हणजे आपण म्हणतो ना कव्हर टू कव्हर वाचन करावं तसं हे कव्हर टू कव्हर करण्यालायक आहे म्हणजे पहिल्या पेज पासूनच त्यांनी सांगायला सुरुवात केली काय काय आहे आणि त्यामध्ये कथा पण आहे की यांचा जन्म कुठे झाला मग त्यांचं कसं लग्न होणार होतं मग लग्नात ते पळून गेले मग त्यांना खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे मग पुढे त्यांना एक त्यांचे शिष्य होते त्या शिष्यांसोबत बसून त्यांनी दासबोध लिहिला कल्याण स्वामी हे मी तुम्हाला कल्याण स्वामी बरोबर
तर कल्याण स्वामी त्यांनी पूर्ण दासबोध लिहून झाल्यावर त्यांना विचारलं, एक प्रश्न विचारला, मग त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं, खूप छान त्यांनी डिस्क्रिप्शन केलेलं आहे. तर नक्की ऑर्डर करा, अमेझॉनवर अवेलेबल आहे, नाही तर आपल्या पुण्यात तर अवेलेबल आहेच, कुठेही मिळेल तुम्हाला. अमेझॉनवर सगळं काही मिळतं, ते सुद्धा मिळेल. बरं, चला, 8:09 झालेली आहेत, तर अजून तुमचा वेळ घेणार नाही, पण धन्यवाद ज्वाईन केल्याबद्दल. खूप मजा झाली, मला रिफ्रेश वाटतंय, माझा सगळा थकवा गेला. म्हणजे मी जेव्हा आलो मला असं वाटत होतं की आज सेशन घ्यायचं का, म्हणलं नाही माऊलींचं सांगायचं आहे. तर माझ्या मनात सारखं येत होत की हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. हो, हे म्हणजे आय फील की हे जे आजचं लेक्चर आहे ना, ते माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये पाठवावं. नक्की नक्की पाठवा, खरंच पाठवा. मी आम्ही पण आता, माझ्या पण मनात हाच विचार आला होता की आजचं जे लेक्चर आहे, आजच्या लेक्चरचं रेकॉर्डिंग सगळीकडे शेअर करू. हा, हो, लोक अप्रिशिएट करतील, खरंच अप्रिशिएट करते सगळे. आजचा विषय पण एकदम वेगळाच विषय आहे, चर्चा पण एकदम छान झाली आहे. अजूनही रेकॉर्डिंग सुरू आहे, म्हणजे अजून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा त्यांना सगळं ऐकायला मिळेल. चला, मी रेकॉर्डिंग उठवतो सगळ्यांना, मग आपण सगळ्यांकडे शेअर करूया. ठीक आहे, चला, ओके, बाय बाय, गुड, थँक्यू, बाय, थँक्यू. अच्छा अच्छा, अजून एक गोष्ट, पुढच्या आठवड्यामध्ये 18 मी जाणार आहे कोचीला एका कॉन्फरन्स साठी. सो 18th नो सेशन आणि 23 ऑल्सो नो सेशन, म्हणजे आपलं आता गुरुवारी 12 एक सेशन आहे आणि 16 सेशन आहे. आफ्टर दॅट वी विल हॅव अ ब्रेक ऑफ 1 वीक. ओके 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 सर, ओके, थँक्यू, बाय.